डोंगरांपासून समुद्रापर्यंत भाग दोन। पाण्यात विरघळणे म्हणजेच डिझॉल्विंग। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डोंगरापासून समुद्रापर्यंतच्या नदीच्या प्रवासाबद्दल शिकलो। प्रस्तावना। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेगवेगळ्या गोष्टींचा पाण्यावर होणारा परिणाम। जिया आणि बोबो आजोबांबरोबर त्यांच्या गावातील नदी आणि तिचे स्वच्छ पाणी बघतात। इथे तर किती मासे आहेत। आजोबांच्या घरी परत आल्यावर जिया विचार करू लागते की नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की खालचे दगड सुद्धा दिसतात, पण तिच्या शहरातील नदीमध्ये असे काही दिसत नाही। हे नक्कीच पाण्यात विरघळणाऱ्या गोष्टींमुळे होते, पण आजोबांनी तर सांगितले होते। नाही, सगळेच नाही पाण्यात विरघळत, काही गोष्टी जशाच्या तशाच राहतात। जिया आता हे समजून घेण्यासाठी खूपच उत्सुक होती की कुठल्या कुठल्या गोष्टी पाण्यात विरघळतात म्हणजेच डिझॉल्व होतात आणि कुठल्या नाही। बोबो, हे समजण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल। जिया घरच्या स्वयंपाकघरातून काही गोष्टी घेऊन येते। मीठ, तेल, तांदूळ, हळद, साबणाचे पाणी आणि सगळ्यात शेवटी 5 ग्लास पाणी। आता जिया सगळे ग्लास पाण्याने अर्धे भरते। ह्यानंतर जिया आपल्या वहीमध्ये एक तक्ता काढते। अशा प्रकारे ह्या तक्त्यामध्ये जिया नोंद करणार आहे की कुठल्या गोष्टी पाण्यात विरघळतात आणि कुठल्या गोष्टींमुळे पाण्याचा रंग बदलतो अथवा बदलत नाही। आता जिया ग्लासात थोडे मीठ टाकून चमच्याने ढवळते। मीठ पाण्यात विरघळले, पण पाण्याचा रंग बदलला नाही। दुसऱ्या ग्लासात जियाने तेल टाकले आणि मग त्याला चमच्याने ढवळले। तेल पाण्यामध्ये विरघळले नाही, त्याचे थेंब अजून सुद्धा पाण्याच्या वरती तरंगत आहेत। तिसऱ्या ग्लासात जियाने एक चमचा तांदूळ टाकले आणि ह्या पाण्याला चमच्याने ढवळले। हे तर नाही विरघळले आणि पाण्याचा रंग पण बदलला नाही। चौथ्या ग्लासात जिया एक चमचा हळद टाकते आणि पाण्याला ढवळते। अरे हे काय, हळद तर पाण्यात विरघळली आणि पाण्याचा रंग पण पिवळा झाला। शेवटच्या ग्लासात जिया टाकते साबणाचे पाणी, ते तर चटकन विरघळले। चमच्याने ढवळल्यावर वरती बुडबुडे तयार झाले। हे तर विरघळले, पाण्याचा रंग पण अस्पष्ट झाला। जियाने तर प्रयोग करून बघितले की कुठल्या कुठल्या गोष्टी पाण्यात विरघळतात आणि त्यामुळे पाण्याचा रंग बदलतो का नाही। तुम्ही पण काही गोष्टी एकत्र करा आणि बघा त्या वस्तूंचा पाण्यावर काय काय परिणाम होतो। इतक्यात जियाचे आजोबा येतात। अरे जिया, काय करत आहेस? जियाने आपला तक्ता आजोबांना दाखवला। खूप छान जिया, पण ह्याच्या परिणामाने तुला काय काय समजले? जियाच्या प्रयोगाच्या तात्पर्याने तुम्हाला काय काय समजले? पाण्यामध्ये कुठलाही रंग नसेल तर त्यात काही विरघळलेले नसते का? स्वच्छ दिसणारे पाणी नेहमी साफ नसते, त्यामध्ये हानिकारक गोष्टी विरघळलेल्या असू शकतात। समजले जिया? बरोबर आजोबा, पाण्याला उकळून पिणे हा सगळ्यात सुरक्षित उपाय आहे।
बोबो तुला पण समजले ना। इतक्यात स्वयंपाकघरातून आवाज येतो। अरे हळदीचा डबा कुठे आहे? मीठ सुद्धा मिळत नाहीये। जिया अजोबा आणि बोबो तिघेही ऐकून हसायला लागतात। तुम्ही कधी हा विचार केला आहे का की जर सगळेच पदार्थ पाण्यात विरघळले असते तर काय झाले असते? आणि जर पाण्यात काहीच विरघळले नसते तर पाणी कसे दिसले असते? हं, विचार करा। सारांश। या व्हिडिओ मध्ये आपण बघितले की वेगवेगळ्या पदार्थांचा पाण्यावर काय परिणाम होतो।